नमस्कार मंडळी, मी अजय आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आम्ही आलेलो आहोत गावी आणि या आधीचं व्लॉग तर तुम्ही पाहिलं असेल. तर आज आमच्याकडे पालखी येणार आहे, जे दरवर्षीप्रमाणे आमच्या इथे आम्ही भंडारा ठेवतो देवीसाठी. तर अख्खं गाव जेवण असतं आणि त्याच्यामुळे आज तो दिवस आहे आमच्याकडे पालखी येणार आहे. आणि आमची सकाळपासून इकडे तयारी चालू आहे. इकडे पाठीमागे पाहू शकता, इकडे मम्मी असे कणे काढत आहे. ही अशी पालखी काढलेली आहे. ही जुनी पद्धत आहे ना मम्मी? एकदम जुनी पद्धत अशी गावी प्रत्येकाच्या अंगणात अशी काढलेली असेल पालखी, ज्यांच्याकडे जाते ना. आता नाही पहिली जाते ना, येत पण नसेल जे नवीन पिढी आहे ना. असं जास्त येत नाही, येतं त्यांना काढतात म्हणजे. आणि कोकणात बघाल तर जास्त हीच नाही ना, कन रांगोळ्याच काही म्हणजे जुनी नवीन माणसं इसारते अशी आई बोलतात ना. इकडे ही माझी आजी आहे आणि इथे पप्पा पण आहेत वरती बसले. बाय नारळ घेऊन आली. नारळ घेऊन आली बघा बघते बाय, एवढं मोठं आहे. असं पाणी किती पाणी आहे बघा. दोघी मैत्रिणी मैत्रिणी, कधी भांडतात पण कधी नीट पण होतात. आज आमच्या गावामध्ये दोन ठिकाणी जेवण आहे. एक कुठे आहे उपा? आज जेवण आमच्या खाली पाटांगण आहे, जे पाटल्यात गावचे त्यांचे आज जेवण आहे दुपारचा. आणि संध्याकाळचा इकडे आपल्या घरी अशा प्रकारे आपला कणा काढून झाला आहे. असा पालखीचा कणा काढलेला इकडे. आणि आता वाजलेत 12 आणि आता खाली मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवण आहे. तर आता आम्ही चाललो जेवायला. आणि आमचे जे देवी आहे ना, मेन म्हणजे बरेच जण प्रश्न विचारतात की आप गावाचं नाव घ्याय. तर आमच्या गावाचं नाव आंबोली आहे आणि जे की मंडणगड तालुक्यामध्ये. तसेच आमच्या देवीचं नाव श्री महामाई देवी आहे. जी पालखी आहे ना ती चौथ्या वेळेला बाहेर पडते. म्हणजे मंडळ पाहू शकता गावचा सकाळचा वातावरण, असं गावचा नजारा. असे भांडे सगळे घासून पुसून झालेले आहेत. आता गेल्या वर्षी ना आम्हाला हळदी कुंकला नाही असे काळे भेटलेले आहे बघा. हे ते मी तुम्हाला दाखवलेलेच म्हणजे गावच्या अशा महिला मंडळ, गावच्या महिला मंडळ असे हळदी कुंकू करतात ना. आणि ह्या वर्षी ना हे बघा, हे डावळा भेटलेला आहे. डाळ वगैरे भाजी विजेसाठी असं मोठा आहे बघा. आम्ही असे ह्याचा मटरचे शेंगा सोलून ठेवतात. ते आम्ही येते वेळेस ना मुंबईवरूनच घेऊन आले, कारण गावाला गेल्यावर कसं केळची लग्न मंडळाला जावं लागतं. तर आता आम्ही आमच्या वलीतल्या थोड्याच बायका आलेल्या आहेत, जाऊ ताई बायो मंजरली बाय बाय, आणि बाकीच्या बायका येणार आहेत. तर आता आमची पालखी खाली जेवण होत ना पाटलाकडे, ते आता उठणार आहे. तेव्हा आता नंतर बायका वरती येतील. आणि तुम्हाला गेल्या वर्षी आम्हाला हळदी कुंकवाला काळिलता भेटलेला आणि यंदा डावळा भेटलाय. काय मग पुढल्या वर्षी काय भेटणार आहे? या इकडच्या बायका पुढल्या वर्षी वाढल्या म्हणजे अशा कसे कार्यक्रमाला लागतात त्या वस्तू घेतात ना ताई. म्हणजे असं तर आपल्याला वापरत येतील ना अशा दर हळदी कुंकवाला, म्हणजे संक्रांत मकर संक्रांत असते त्यावेळी असे घेतात. आज भाजी आमच्याकडे आहे, आता मटर आणि अजून दोन भाज्या आहेत. त्या आता आपण बघूया कुठल्या कुठल्या आहेत त्या. इकडे वाला नारळ असा किसतात हे बघा. आणि तिकडे अर्धा लसूण सोलतात. इकडे चटणीची तयारी चालले, कांदे सोलतात. वरची बाय कांदे तुम्ही काय करता? मिरची किस्सा किस्सा. हो आज भंडारा आहे ना आपल्याकडे. आता बायका आमच्या अर्ध्या चालल्यात, अजून यायच्या बाकी आहेत. आता बघते इकडे साफसफाई चालले म्हणजे भाजी साफ करायची, कांदे वगैरे खोबरा वगैरे मसाला असं किसून ठेवत. मरशा गोलू कुठे गेला? गोलू शाळेत, आमच्या ढोलू गोलू शाळेत गेले. रात्री येते आम्ही बघा. इथं आमच्या फणसावरती आला, इथं कुवऱ्या तर भाजीसाठी अशा कुवऱ्या काढायच्या. हे बघा
हे बघितले आता भाजीला काढतो आम्ही आमच्या ताई जातात वरती त्या बघा ताई बघा आमच्या वरती गेलेत दिसत नाही काळू घेत आहे हा ते कोरी काढले ना त्यांनी भाजीला हा आमचा फणसाचं झाड आहे आणि इकडे ह्या डाक्टर बायाचा चाची पात हे बघा अशा गावी भरपूर काय काय लावलेलं असतं इकडे आंबे वगैरे कलम आहेत त्यांचे आणि गावी बघा आमच्या ना मेन ह्या कोणाकोणाला माहिती आहे काय माहिती आहे बघा वरडे बोलतात गुरांना गवत काढतात या सड्यावरून आणतात बिया आल्यात आमचा पण काजू आहे पण आम्ही काय अजून गेले नाही जायचं आहे बघायला हे दुसऱ्यांच्यात हे बघा ते बघा कोवरी भाजीला चला आता भाजी बनूया गावी बघाल ना कोकणात ते बघा फणसाच फणसाचे झाड आमच्या बघा हा कापा फणस आहे ते बघा ना आता पण कोवरी आणली होती बरका फणस आहे आले ताई नो त्या बघा वरती कैऱ्या भरपूर आल्या त्या बघा दिसतात का नाही तुम्हाला माहिती नाही हे बघा भरपूर आलं हा कलम आहे इकडे बघा असं भाताला अंदान ठेवलेला आहे चाय कोबरा इकडे भाजतात आणि कांदा इकडे असं भाजून झाला आहे तर भात कसा वैरलेला आहे आणि तिकडे ताई ना डाळ गोळी डाळ साठी इकडे बघा अशी फणसाची भाजी करायची आहे ना तर त्याच्यासाठी इथे काळे तेल घेतलेले आहे ते बघा तर हे आता आपण भाजून घेऊया गावची चहा प्यायला मस्तपैकी गावची कोरी चहा मस्त नाही आपल्या गावची कोरी चहा मस्त इकडे बघा असा कांदा खोबऱ्याचं वाटण काढलेलं आहे बघा हा आमचा गावचा मसाला आहे बघा आणि इकडे अशी भाजी घालून झालंय वाटाणा फ्लावर आहे मटार फ्लावर आणि इकडे कोबीची भाजी फणसाची भाजी बनवायची आणि इकडे बघा आमच्या गावची स्पेशल कोकणातली नाही आहे ना स्पेशल फणसाची भाजी आपली नाही बघा हो आई बघा आणि टेस्टी होते हे गावची आता बघा तुम्ही अशी मस्त आणि आमच्याकडे अशी म्हणजे सत्यनारायणची पूजा वगैरे काय भाजीपाल्याचा सोमवार वगैरे सगळं काय असतं देवाचा कार्यक्रम तर फणसाची भाजी असतच असते ना आहे ना हो म्हणजे हा खास निवेद्य असतं आमच्या देवीला म्हणजे पालखीला असं बनवतातच कुठून पण आणतात बनवतात असलं की बनवतात तर यंदा पण होतं भेटले आम्हाला दोन कोवऱ्या ताईने आमच्या काढल्या फणसावरून आणि चला करूया आता इकडे चहा आहे अशी कोरी चहा आमच्या अद्रकवाली आता चाललं आता पालखी जवळ आता पालखी घेऊन या आता आज येणार आहे ना पालखी आता तर आणायला चाललाय तो तसं इकडे जेवण पण आमचा रेडी झाला सगळा फक्त आता भाजीच राहिली ना ताईने भाजी खाली गावामध्ये ना दोन घरे घ्यायची बाकी आहेत ती झाल्यानंतर वरती येणार तर आता झाली तयारी वगैरे करून झाली जेवण पण झालं सगळं महिला आता घरी गेलेल्या आहेत आणि बघा आवाज येत असेल तुम्हाला आता मनस्थ आहेत तिकडे पालखी तर आता थोड्या थोड्याशी येईल आपल्याकडे पालखी तर आपण पाहूया कोकणात म्हणजे आल्या ना शिमगा उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि आनंद बघाल ना असा एवढं लय भारी वाटतं एकदम जे कोकणातली माणसं असतील त्यांना माहीत असेल लय भारी वाटतं
पालखी आलेली आहे, म्हणजे आमचा देव आज आमच्या घरी आलेला आहे. आणि आम्ही ज्या म्हणजे दरवर्षी प्रमाणे आम्ही कोकणातील शिमग्याच्या आतुरतेने वाट बघत असतो, तेच की देव घरोघरी म्हणजे सगळ्यांच्या दात असतो. आणि हा एक असा क्षण असतो की आम्ही खूप भारी वाटतं ह्यावेळी. आणि आता पाऊस होता, इकडे आमची महामाई देवीची पालखी आहे. आणि या पालखी वाढ येताना ते गावामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी जाते. आणि मग तिकडे असं नारळ दिला जातो, म्हणजे नवसात होतो. आणि मग ते मणसं जातं. आता कसं दिवसभर सगळ्यांकडे फिरून फिरून आता उशीर झाला, त्याच्यामुळे आता पालखी आमच्याकडे आली आता वाजले 7:30. आणि आता सगळे जे मंडळ होते ते आता घरी गेले, आंघोळ वगैरे करून येतील आता. आणि आज इकडे भंडारा देखील आहे. आणि मग नंतरला मग ते मनसेल वगैरे ते आम्ही तुम्हाला दाखवू. पालखी येते ना आपल्या घरी, जो आपला ग्रामदैवताची देवी आपल्या घरी येतात, एक आनंदाचा क्षण असतो. आणि खरंच खूप भारी वाटतं. आणि सगळी मंडळी येईल, म्हणजे असं भंडारा ना प्रत्येक ठिकाणी असतं, म्हणजे आवडीने ठेवतात. हा म्हणजे आज दुपारी एका ठिकाणी होता, आज आमच्या घरी आहे. उद्या अजून दोन दिवस म्हणजे सकाळ संध्याकाळ म्हणजे दुपारी रात्री वेगवेगळ्या ठिकाणी आहे. म्हणजे असं म्हणजे घरात जेवायची गरज नाही, म्हणजे जेवढे जिकडे पालखी असते ना म्हणजे ते आपल्या स्वतःच्या मनाने ठेवतात, खुशीने खुशीने. हा जिकडे पालखी असते तिकडे पूर्ण खेळी म्हणजे पूर्ण घरात, जेवढे आपल्या गावातले आहेत ना, हा गाव मंडळी पूर्ण जेवायला तिथं खेळी. आणि बायका मंडळी म्हणजे सगळ्या आपल्या आमच्या बायका आज महिला त्या जेवण बनवायला, म्हणजे वलीवलीच्या जशा असतात ना तशा जातात खेळ्यांसाठी जेवण असं असतं. सगळ्यात आधी मी तुम्हाला पालखी दाखवतो. हे बघा, ही आमच्या अशी गावची पालखी मस्तकी असं सजवलेलं आहे फुलांनी. इकडे असे मस्तकी तुरे आहेत. आणि हा पालखीचा झेंडा त्रिशूल आहे. हा आणि त्रिशूळ आहे त्याला इकडे. आणि ही आमची पालखी. आणि इकडे असं मम्मी पप्पा आणि तिकडे आजी आहे. आणि इथे आत मी दाखवतो तुम्हाला. हे बघा तुमची महामाई देवी आणि हे सगळे देव आहेत. पाळणा आहे ना, तर कसं नवस वगैरे बोललेले असतात ना, म्हणजे ज्यांना मुलं वगैरे होत नाही ते नंतर अशी पाळणा देतात देवीसाठी. हे बघा असं इकडे आमचा पण असा नवस रेडी आहे. आता सगळी मंडळी जेवण येतील तेव्हा देऊ. तेव्हा देऊया. असं भंडाऱ्यासाठी जेवण बनवलं आहे. आणि इकडे असं ठेवलेलं आहे. तर काय काय पाहूया आपण. इकडे भात आहे, या टोपामध्ये पण भात आहे. हा भाताचं सेक्शन आहे इकडे आपण. आणि ह्याच्यात पण ना हा एवढा सगळा भाताचं सेक्शन आहे इकडे. त्याच्यानंतर डाळ आहे तो भरून होती की डाळ आहे. वरण त्याच्यानंतर त्यामध्ये मस्त की मटारची भाजी आहे. हा हा काय स्मेल आला, एक नंबर भूक लागली. आणि पुढे काय अजून फणसाची भाजी, माझी फेवरेट भाजी आहे. सगळ्यांना आवडतात फणसाची भाजी. आणि ही इकडे चण्याची भाजी आहे. पापड आहेत. माय तू मामाय काळ्या श्रीच्या आत्माचा निवडकर खातीर पळवार करी सगळं करीन सदा ते काय बोले होते माझ्या घरी हरीस म्हणजे पाच नारळ सकाळ अशी गुलाब अशी रबी कंतगुरु उठा उठा आता झाला अक्कल मागा जरा. बघू दे चक्का इकडे बघ वसुली बाय.
काय पोरांना पोटवर तेव्हा सगळ्यांनी जेवायला. तर आज बघा आमच्याकडे बनलेलं काय, डाळ भात, फणसाची भाजी, लाडू, मटरची भाजी, मटर फ्लॉवर, चना डाळीची ना, कोबीची भाजी, वली मिरची चटणी आहे आणि पापड. तर या तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आमच्या मंडळाचं जेवायला. सगळी आमची मंडळी, सगळे आमच्या बायका. आता पालखी आमची पाटलांची इथं बसलेली आहे, आता आमच्या घरून आली आणि आता सकाळी भेटूया.